काहीतरी करणार नाही अजून आईला. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. गेल्या आठवड्यातील पुराणातील वांगी या एपिसोडला अभूतपूर्व 0 TRP आल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आणि म्हणूनच या वांग्याचं आता आम्ही भरीत करायचं ठरवलंय. आणि आता मी तुम्हाला घेऊन आली आहे भेंडी बाजारात. आणि आज तुमच्या भेटीसाठी आम्ही आणलंय महाभारतातील महान व्यक्तिमत्व मारुती कर्ण. ओ बाई, मारुतीने मारती मारती ओ सॉरी महारथी कर्ण. वादळात सापडली नाव रे बाई. वादळ सोसाट्याचं आहे, नावे चिरून घ्या. मांजी वादळ सीट बेल्ट नीट लावा. मांजी वादळात सापडली नाव रे, दूर किनारी अंग जगाव रे, पाच पांडव हाय माझे भाव रे, तू सुधराव शंभर कौराव रे. शंभर कौराव रे जरा. नाही ते यमक झुलत नव्हतो ना कौरवच, म्हणून ते गाव तर कौराव असं केलं. गाव कौराव आणि भाव. हा भाव कौराव असं. कसं आहे माहिती काय, यमकच असं काही नसतं. मी कौराव मेहनत केलाय त्याच्यावरती. म्हणजे कसं कानाला ऐकायला कर्ण मधुर वाटलं ना म्हणजे झालं. तुम्हाला वाटलं की नाही कर्ण मधुर? मजा आली मला. कर्ण धाव रे मर्दा धाव रे, कर्ण धाव रे मर्दा धाव रे, तुझ्या कीर्तीचे किती गुण गाव रे. मला आधी सांगा तुम्हाला यायला उशीर का झाला? काय झालं बाई, माझा कर्ण दुखत होता. अय्या आता हा कर्ण कोण? तुमचा डुप्लिकेट भाऊ काय? तुमच्या कर्ण पिंपुटाखाली शंख वाजवू काय? शिंपल्या गोष्टी कळत नाही तुम्हाला? काय बोलला तुम्ही? कानाखाली वाजवीन. माझा कर्ण दुखत होता म्हणजे माझा कान दुखत होता. काव म्हणजे तुम्हाला माहित नाही, इंद्रान लाचा केला ना माझा. कवच कुंडला घेऊन गेला नाही. कधी? कवच कुंडला घेऊन गेला. काय झालं माहिती आहे, एका संध्याकाळी ना मी असा संध्या करत होतो, नंतर असं बाहेर पडलो, बघितलं तर या गोरा गोमटा बामन तो माझ्याकडनं म्हणाला की मन्याने कवच कुंडलं द्या. अशी माझी कवच कुंडलं मागून घेऊन गेला. अच्छा मागून घेऊन गेला? मागच्या मागून नाही हो, अशी मागून म्हणा द्या म्हणा द्या. हो अच्छा अच्छा. अशी नंतर कळलं तो इंद्र होता. तुम्ही काळजी करू नका, आमच्याकडे डॉक्टर साबळे आहेत, ते पुरुषांनाही बघतात अधून मधून. बापरे नाही नको. कसं आहे ना, मी इंद्राचा लई धसका घेतलाय, तो कुठल्या पण रूपात येतो. अरे बापरे. बाई नाव काय हो तुमचं? मीना. मीना मस्त नाव आहे ना. मीना पांचाली कर्णिक. मीना पांचाली. बापाचं नाव पांचाली कसं काय हो? मीना म्हणजे पांचाली कर्णिक, पांचाली माझं नाव आहे. नाही मस्त नाव आहे हो. पण बाई कसं आहे ना, तुमची जबाबदारी आता वाढली आहे बघा. इथे माझी पंचायत करायला आलात की मुलाखत द्यायला आलात? मुलाखत मुलाखत द्यायला आलोय. माझा पहिला प्रश्न, एक स्त्री म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे. वस्त्रहरणाच्या सीन मध्ये तुमच्या वहिनीची साडी ते दुर्योधन दुःशासन असे ओढत होते आणि तुम्ही खाली मान टाकून नुसते उभे होतात. काय बोलणार त्यांना मी, जुगारात बाई जिंकली होती. यांना अक्कल नको, स्वतःची बायको कोणी जुगारात लावतो काय? आता मला सांगा, आपल्याला जुगार खेळायची अक्कल नाही. आपण घरदार विकलं, आपलं राज्य गेलं, आपण सगळं हारलो, तर बायको पण लावली जुगाराला आणि तुम्ही दोष देताय त्यांच्या भावाला. अहो तुम्ही प्लीज चिडू नका, मला कळते तुमच्यावर काय अन्याय झालाय. मला ऍक्च्युली हेच जाणून घ्यायचंय तुमच्या जन्माविषयी, तुमच्या आयुष्याविषयी. मग मला सांगा तुम्ही पोटा पाडण्यासाठी काय करता? ज्वेलर शॉप आहे आपला. ज्वेलर शॉप? अरे बरोबर, ठीक आहे ठीक आहे. मला सांगा भगवान श्रीकृष्ण आहे कुठे आहेत ते? ते अवतरलेत ना, कुठेतरी अवतरलेत असं ऐकलंय मी. कुठे? ते राळेगण सिद्धी मध्ये ना कोणाच्या तरी अंगात अवतरलेत असं ऐकलंय मी. भ्रष्टाचाराचा डोंगर असा त्यांनी एका करंगलीवर उचललाय. भ्रष्टाचाराचा गोवर्धन? गोवर्धन असलेल्या लोकांच्या ना धाबे दणानलेत असे. ओ बरं, तुमचा इंटरव्ह्यू झाला काय? मला जायचंय. काका तुम्ही
तुम्ही कुठे चालत आता? आता आपण कौरवांच्या बाजूने उभा राहणार नाही, आता आपण श्री कृष्णाच्या बाजूने उभं राहणार असं आपण ठरवलेलं आहे. वंदे मेहेदम वंदे मातरम, वंदे मेहेदम वंदे मातरम, भारत माता की जय.